काही नाही, आता मी महादेव भाऊला राखी बांधणार आहे. आज रक्षाबंधन आहे आणि मी माझ्या भावांना राखी पण बांधत आहे. रक्षाबंधन और वो भी गांव में, एक अलग ही मजा आएगा. जी हाँ, हम जा रहे हैं गांव रक्षाबंधन के लिए और वो भी बहुत टाइम बाद. तो हम जाएंगे, मस्ती करेंगे, खेत घूमेंगे और रक्षाबंधन करेंगे. तर यरंगावला गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले मी दाखवणार आहे लिलाई, आणि त्याच्यानंतर दाखवणार आहे माझं शेत. फिर बाद में करते कंटिन्यू रक्षाबंधन का प्रोग्राम. एकटीच बसली आहे तू? काय करू? झोपली होती का? झोपली होती. काय करणार आहे मग? जेवली. नमस्ते दा, हाउ यू ऑल, दिस इज आदित्य गोडिगे एंड वेलकम बैक टू दिस न्यू व्लॉग. तो आज अपन आए हैं यरंगाव, और यरंगाव को अपन बहुत टाइम बाद आए हैं. बाय द वे, ये है मंगली. तो ये मेरे को घाबरती है, तो मैं इसके पास नहीं जाऊंगा. तो रक्षाबंधनच्या निमित्ताने आपण एरंगावला आलो, आणि फर्स्ट टाइम रक्षाबंधनसाठी आपण एरंगावला आलो. चॅनलच्या स्टार्टिंगला मी खूप एरंगावचे व्हिडिओ बनवले होते, मधात तर खूप स्टॉप झालं होतं. आता ऊन लई चूर आली. तसं सांगायचं झालं तर माझं गाव एरंगाव आहे. आता आज खूप दिवसानंतर आपण एरंगाव आलो, तर आपण शेतात वगैरे जाणार, आणि मग नंतर बघू काय करायचं होतं. सॉरी, इकडे आमच्या गावाचा बाजार वगैरेच लागते. लिहिलेले की चावत नाही, त्याच्यामुळे आपण केळं आणले लिहिल्यासाठी. चावते का तुला? मोठे बाबा आताच येऊन गेले आणि लॉक लावून गेले, सो आता बाहेरूनच हाय हॅलो करून देऊ. टाटा बाबा, चला घरी. गुड मॉर्निंग एव्हरीवन, दिस इज नेक्स्ट डे, आणि आज आहे रक्षाबंधन. आणि सध्या तर मी आता जस्ट उठलोय, तर आपण ब्रशनी आणलं, त्याच्यामुळे आपण हे विठोबा मंजन दात घासायची वेगळीच मजा आहे. तर आता आपण ब्रश करणार आणि मग नंतर भेटू आपण, आता तयारी वगैरे करून. बिकॉज शेतात पण जायचं आहे, मागे शेत दिसत असेल तुम्हाला, इकडे शेत आहे आपलं. तसं आपलं शेत तर खूप दूर आहे, आणि हे जे इकडचं शेत आहे हे आपलं शेत आहे. माझ्यासाठी का? हो, तुझ्यासाठी. मांडू का? हो. ब्रश केला ना? हो, आताच तर केला. सध्या आपण आलो आहे शेताकडे. गाडी आपण रोडवरच लावली, बिकॉज इकडे खूप जास्त चिखल आहे. तर आता इकडे आपण शेताकडे पायी जाणार. तर हे आहे चिखल, इकडनी बंडी जाते ना, त्याच्यामुळे हा एक असा रूट बनलाय. इकडने असं पहिलाच टर्न घेतला की इथे आपलं शेत येते, आणि इथे उडद लावली आहे. उडद, ज्याला आपण उडदाची दाढसुद्धा म्हणतो. तर आता समोर अजून आहे. आता समोरचा जो रोड आहे तो खूप जास्त बेकार आहे, बिकॉज इकडे खूप जास्त चिखल आहे. चिखल इकडे तर काहीच जात नाही, सायकल पण जात नाही. हा इकडचा चिखलवाला रोड. अरे पावसाळ्याची मजा याच्यातच आहे. जेव्हा पाऊस येते ना, तेव्हा खाली हे जे गवत आहे याच्यामध्ये पण पाणी अटकलं असते, त्याच्यामुळे चप्पल पण खूप ओली होते. इकडे आहे कापूस, 11 एकर कापूस लावला आहे. तुम्हाला मी या शेतात मागे हरभरा वगैरे लावलं होतं, तेव्हा दाखवलं होतं. आणि आता सध्या इथे कापूस आहे. काय चाललंय? तर इकडे मागे खात देणं चालू आहे, त्याच्यामुळे बाया वगैरे बोलवलं आहे, तर ते त्यांचं काम करत आहे. आणि इकडे हे पण आपलं शेत आहे, इथेसुद्धा सोयाबीन लावलेलं आहे. आणि हे पण आपलंच आहे, इथेसुद्धा सोयाबीन लावलं आहे. तर आता एकदम लास्ट हे वाला पण वावर आपलंच आहे, आणि इथे सोयाबीन लावली आहे. तर सो बेसिकली हे वावर हे बाजूचं, आणि त्याच्या मागचं इथे सोयाबीन लागली, आणि समोर तिकडे कापूस लागला आहे. आणि एकदम स्टार्टिंगला उडद लागली आहे. 360 जर तुमची जितकी नजर दूर जाते व्हिडिओमध्ये, तितकं पण वावर आपलंच आहे. हां, ते तिकडचं सोडून, या झाडाचं तिकडचं सोडून. जेव्हा पण मी माझा हा सेटअप घेऊन फिरतो ना, तेव्हा लोक मला विचारते वरचं हे मऊमऊ काय आहे. तर मग त्यांना सांगायला लागते की हा माईक आहे, माईक, त्याच्यामध्ये आवाज रेकॉर्ड होते, आणि मग नंतर
हा रेकॉर्ड होते फक्त. आणि जस्ट इग्नोर दिस बेकारवाला फेस अँड बेकारवाला हेअर, बिकॉज आम्ही आंघोळ वगैरे नाही केली आहे. आता घरी जाणार, आंघोळ वगैरे करणार आणि रक्षाबंधन होणार, मग आम्ही जाणार हे बोरोगड निशूच्या गावाला. निशू सध्या इथे नाही आहे, निशू गेला आहे हैदराबादला एक्झामसाठी. तर आपण बोरोगड जाणार आहे, बोरोगडला मामा मामी येणार आहे रक्षाबंधनसाठी आणि तिकडे जेवण सुद्धा आहे. उद्या एक कराय मग त्यानं केलं. सो बेसिकली हे वाला पण आपलंच आहे. त्या धुरापर्यंत मजाक नाही आहे, खरंच आमचं आहे. नाही लोकल मी एवढं दाखवू राहिलो हे वावर ते वावर आमचं आहे म्हणून लोकल वाटून मजा कसं करू राहिला. महादेवरा प्रूफ आहे आपल्याजवळ, हे आपलंच आहे म्हणून. पस्ती चक्कर आहे पूर्ण, हे खर्चही खूपच येते. खर्च खूप येते, 70,000 मागता बियाणं ते खात हे बैल जोडी खूप करते ती ना शेतीले. नाही पिकलो तर मग गेलो, मग झालं डुबलं गेले पैसे वाया. छातीले माती लावून काम करावं लागते, छातीले माती लावून काम करावं लागते म्हणते. तर आता शेतात खूप जास्त टाइम स्पेंड केल्यानंतर आम्ही घरी गेलो आणि मग रक्षाबंधनचा प्रोग्राम सुरू झाला. चालणं होत नाही का? नाही, पाठीच्या कमरीच्या ना चालतात कसे तरी पाय पाय टाकायला गेला. आता लिहिलेलं रक्षाबंधनसाठी त्या घरातून या घरात यावं लागते. काय म्हणतो छायात तू सांग काय म्हणतो? काही नाही, तू वर दिला ये आणि कॅसेट काढून. काय ती माझे सगळेच व्हिडिओ पाहते फोनवर. खूप आवडतो तुझे व्हिडिओ पाहणं. काय म्हणतो शारदे? काही नाही, आता मी महादेवला राखी बांधणार आहे. राखीचा प्रोग्राम आज रक्षाबंधन. आज आमच्याकडे राखीचा प्रोग्राम आहे. आधी आमचा व्हिडिओ काढत आहे. आधी नेहमीच व्हिडिओ काढते. आज रक्षाबंधन आहे आणि मी माझ्या भावांना राखी पण बांधत आहे. माझे भाऊ दोन इथे आहे, दोन तीन, एक दुबईला राहते, एक पुण्याला राहते, एक मुंबईला राहते. त्याच्यामुळे मी त्यांना राखी पाठवलेली आहे. पण ह्या भावांना मी इथं सेपरेट आली आहे. माझ्या भावांना बाहेर ठिकाणी राहतात, पण मी माझ्या घरच्या भावाला बांधणार आहे राखी. आणि सगळ्यांना हॅपी रक्षाबंधन, पल्लूला, स्वामिनीला. कसं काय मग शारदे? काही नाही बा, रक्षाबंधनाने मी ते एकत्र आलो सगळे जण. आता सध्या मनोजदाजी झालोय, नंतर माझी असणार. टोपी नाही का तुझ्या? टोपी चला बाय बाय. बाय बा, येतो ना पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी. हो येतो पोळ्याला. पोळ्याला येतो. हो बैल साजू आले. हो रातले म्हणतो पोळ्याचे सोयाबीनचे बसता. झाडे लावले घेतलं ना सगळंच घेतलं. चला येतो. इकडचं रक्षाबंधन झाल्यानंतर आम्ही गेलो निशूच्या गावाला बोरोगडला. तिथे मामा आले होते, तर तिथला प्रोग्राम कंटिन्यू कर. तर आता आम्ही आलो आहे बोरोगडला आणि बोरोगडला आल्याबरोबर जेवणाचं चालू झालं. ताट वाढलंय, मला दाखवतो. ताट गुलाबजामुन काढू चढ निघाला निघाला. हा व्हिडिओ मी इथे संपवतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. खाली सबस्क्राईबचे बटन आहे त्याला प्रेस करा, लाल बटन. त्याच्या बाजूला घंटा आहे ते पण प्रेस करा. सो दॅट जो आपण मी नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला माहीत पडणार. टिल देन दिस इज आदित्य गोडेकर साइनिंग ऑफ. थँक यू फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. सगळंच निघते चालू आहे. आता चालू आहे. कसं काय मग आधी काय म्हणतो तू शारदाई?